कलशामध्ये दोन गायांचे अर्पण करायचं. गंगे जमनेचे गोदावरी सरस्वती नर्मल हे सिंधू कावेरी जलास्मिन गुरु हो गंध अर्पण करायचं. गंधोदकस्नान्यं समर्पयामि श्रीखण्डनं चन्दनं दिव्यकण्ठान् विलेपन सुरश्रेष्ठचन्दन प्रतिगृह्यतां नमः. फळमणि सुपरि अर्पण करायचे. अक्षदा अर्पण करायच्या. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यमं समर्पयामि श्रीखण्डनं चन्दनं दिव्यकण्ठान् विलेपन सुरश्रेष्ठचन्दन प्रतिगृह्यतां नमः. महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ॐ तत्पुरुषाय महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. चन्दनावतीते श्रीखण्डन चन्दन दिव्यकण्ठान् विलेप शङ्कर नमामि शङ्कर भोलानाथ भोलानाथ कृपा करो रे पशुपतिनाथ. हे शिव शङ्कर नमामि शङ्कर भोलानाथ कृपा करो रे पशुपतिनाथ. हे शिव शंकर नमामि शंकर भोलानाथ भोलानाथ कृपा करो रे पशुपतिनाथ. कृपा करो रे पशुपतिनाथ दया करो रे दीनानाथ. कृपा करो रे पशुपतिनाथ दया करो रे दीनानाथ. हे शिव शंकर नमामि शंकर भोलानाथ भोलानाथ. हे शिव शंकर नमामि शंकर भोलानाथ भोलानाथ कृपा करो रे पशुपतिनाथ. हे शिव शंकर नमामि शंकर भोलानाथ भोलानाथ कृपा करो रे पशुपतिनाथ. अभी ड्रेस चेंज के लिए आले त्यांना परत एकदा सांगू इच्छितो. हिंदू जननायक माननीय सन्माननीय श्री राजसाहेबजी ठाकरे यांची शस्त्रक्रिया उद्या होणार आहे. आज त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सुदृढ आयुर आरोग्य प्राप्त व्हावं, शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी या हेतवे आज कळंबुलीतल्या सर्व नागरिकांनी मनसैनिकांनी या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करत आहेत. या ठिकाणी भगवंताला साकडं घातलं जात आहे की माननीय श्री राजसाहेबजी ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण हो आणि त्यांना लवकरात लवकर सुदृढ आयु आरोग्य प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर इस्पितळातून घरी यावे यासाठी आज या ठिकाणी गणपती बाप्पांना अभिषेक या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठ म्हणजे आई तुळजा भवानी आई महालक्ष्मी आई रेणुका माता आणि आई सप्तशृंगी या तिघा जननींना आई जगदंबेंना या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. नवग्रहांचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी नवग्रहांची प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. आणि काल भी क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का असं महादेवांची या ठिकाणी पूजा केलेली आहे. आणि आता होम हवन या ठिकाणी महामृत्युंजयाच्या आहुत्या या ठिकाणी देऊन सर्वजण मिळून आपण प्रार्थना करणार आहोत असं म्हटलं जाते. की संघटनेमध्ये आणि सामूहिक प्रार्थनेमध्ये या वैश्विक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते म्हणून आपण सर्वजण मिळून या ठिकाणी वैश्विक प्रार्थना पण करत आहोत आणि संघटित होऊन तर माननीय श्री राजसाहेबजी ठाकरे यांना सुदृढ आयुरारोग्य प्राप्त व्हावं या हेतवे या ठिकाणी आता महामृत्युंजयाचा जप आणि होम हवन याला आपण सुरुवात करणार आहोत. त्रुटी पूर्ण होती आणि महाआरतीचं आयोजन होणार आहे तरी सर्व मनसैनिक आहेत त्या ठिकाणी बसून प्रार्थना करतील आणि या पूजेमध्ये सहभागी होईल. त्यांच्या बरोबर कुठे इकडे नाही येणार ते इकडे नाही येणार. Thank you.
हॅलो.